कच्च्या तेलाची खरेदी होत नसल्यानं तांदूळ स्वस्त, इराणकडून खरेदी बंद. जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लांच्या नजरकैदेत 3 महिन्यांची वाढ, कलम 370 हटवल्यानंतर फारुख अब्दुल्ला नजरकैदेत. भारत बचाव रॅलीतून भाजपवर हल्ला बोल, राहुल गांधींचा भाजपवर जोरदार निशाणा. मुंबईमधल्या आसामच्या नागरिकांचं नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात आंदोलन, आझाद मैदानावर एकत्र येत सरकारविरोधात घोषणाबाजी. कानपूर दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाय घसरून गेला तोल, स्वच्छतेची पाहणी करताना घडली घटना. वाराणसीमध्ये वधूवरांनी एकमेकांना घातली चक्क कांदा लसणाची वरमाला, कांदा दरवाढीचा अनोख्या पद्धतीनं निषेध. दहशतवाद विरोधी पथकाच्या कमांडोजशी तेलंगणा हायकोर्टात मॉक ड्रिल, दहशतवादी हल्ल्यावर मात करण्याचं नागरिकांना प्रशिक्षण. जम्मू काश्मीरच्या डोडामध्ये जोरदार बर्फवृष्टी, पर्यटकांची मोठी गर्दी. उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टी सुरूच, बर्फवृष्टीमुळे रस्त्यावर साचला बर्फ, वाहतुकीला अडथळा. पुरुषांसाठी आता गर्भनिरोधक इंजेक्शन, पुण्यातल्या शास्त्रज्ञांचं मोठं संशोधन. तानाजीची रोबो जगतामध्ये चर्चा, आयआयटी मुंबईत होणाऱ्या टेकफेस्टमध्ये टक्कर देण्यासाठी तानाजी रोबो सज्ज, 35 देशातील 48 संघ होणार सहभागी. जमैकाची टोनी एन सिंग बनली मिस वर्ल्ड 2019, एकूण 114 स्पर्धकांमधून मारली बाजी. उच्च शिक्षणासाठी ब्रिटन टेस्ट बेस्ट चॉईस, ब्रिटन सरकारकडून अभ्यासानंतरची नवीन 2 वर्षीय व्हिसा योजना जाहीर. सोनं हिरे जडलेला 1 कोटींचा ऍपलचा आयफोन, फोनची किंमत तब्बल 99 लाख रुपये. आता ओळखता येणार खरा आणि खोटा मेसेज, गुगलचं नवं फीचर लॉन्च. पबजी निर्मात्यांचा नवा ग्रेम प्री लॉग, स्वस्त आणि बजेट स्मार्टफोनवर खेळता येणार गेम. आज चेन्नईत भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामना, 1 दिवसीय सामन्यावर पावसाचा सावट. क्रिस गेल थिरकल्याचा व्हिडिओ व्हायरल, व्हिडिओला सोशल मीडियावर चांगली पसंत. सनी लिओनीच्या रागिनी एमएमएस रिटर्न्स 2 चा ट्रेलर रिलीज, सिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला. सलमानच्या घरात बॉम्ब ठेवल्याची अफवा, 1 जण ताब्यात, चौकशीनंतर तरुणाची सुटका.